पण आम्ही जे नका करू म्हणतो ते करते, असं उलट खेळ. आमचं एक काम नाही केलं. कोणचं काम केलंय? एक बी नाही केलं, एक सुद्धा नाही. मागच्या आंदोलनात म्हणले ओबीसी तुम्हाला सगळ्या सवलती लागू, आता बोध नाही केल्या भाऊ. सगळे आम्हाला असं गोड बोलले, म्हणले तुम्हाला सवलती लागू. ऍडमिशन सुरू झाले मराठी पैसे भरून घेतले आणि मग लागू केले. आणि आज पैसे भरून घेतल्यावर लागू केले. इतका उलटा कारभार. सॉरी, सारथीच्या विद्यार्थ्यांचा विषय सोडू म्हणले ते सोडला नाही. ईडब्ल्यूचे विद्यार्थी होते हे सोडले नाही. एमपीएससी विद्यार्थी होते त्यांचे प्रश्न सोडले नाही. पीएसआयचे प्रश्न होते ते सोडले नाही. आरटीवनच्या विद्यार्थ्यांच्या पोरांचे प्रश्न होते ते सोडले नाही. पीएचडीच्या पोरांचे प्रश्न होते ते सोडले नाही. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या विद्यार्थ्यांचा विषय होता तो सोडला नाही. सारथीच्या मधल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी केली ती सोडली नाही. शिक्षकांची 8:43 केली वयोमर्यादा शिक्षणातली आणि ओपनची 38 केली. सगळ्यांची समानता ठेवून 43च करा हे बी केलं नाही. तुम्हाला हे 20-25 प्रश्न मांडू सांगितलेत मी, हे मांडलेले. कोपर्डीचा खटला आत्ताही निकाली निघाला नाही. 3 महिन्यात काढू म्हणले होते मला, स्वतः काढला का? त्याचा अर्ज सुद्धा विधी व न्याय विभागाकडून मंत्रालयाच्या साधा हायकोर्टामध्ये सादर सुद्धा केलेला. काय न्याय देणार तुम्ही आम्हाला? जे 42 बांधवांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले पूर्वीच्या, त्यांना सरकारी नोकऱ्या देऊ म्हणले होते. आतापर्यंत एकालाही दिली नाही. यांच्यामुळे मुर्दे पडले. आता जवळपास 100 ते 150 पोरांनी आत्महत्या केल्यात महाराष्ट्रात. ही सरकारच याला जबाबदारी. यांना निधी आणि सरकारी नोकरी द्यायचं होतं, तेही आणखी आतापर्यंत काहींना निधी गेलेला नाही, काहींना एकांनाही त्यातल्या सरकारी नोकरी नाही. काय करताय तुम्ही? काय दिलं आम्हाला? कोणतं दिलं सांगा. काहीही दिलं नाही आम्हाला, काहीच दिलं. काय काय बोलायचं त्यांना? काय विश्वास ठेवायचा त्यांच्यावरती? आता आम्हाला सांगितलं होतं तुमचे उपोषण मागं घ्या, 2 दिवसाच्या आत आंतरवलीचे गुन्हे मागं घेतो, 1 महिन्याच्या आत पुरे राज्यातले घेतो, घेतले नाही. दुसरा मुद्दा, एकालाही अटक करणार नाही. आमचे आंतरवलीतले आरोपी अटक केले, काहींना नोटिसा दिल्यात, हे काय डाव चालला तुमचा? तिसरी गोष्ट, 24 डिसेंबरच्या आत जे आमचं लिखी ठरलेलं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या नोंदीच्या आधारावर आरक्षण दिलं जाईल. आत्तापर्यंत तुम्ही काय केलंय? सांगितलं नाही. मग इथून तिथून फसवणूकच ना. आता आम्ही फसणार नाहीत. ही शेवटची फाईट आहे, म्हणजे हा आंदोलनाचा लढा शेवटचा आहे. ह्यो मराठ्यांना आरक्षण देऊनच थांबणार आहे, याच्यावर आम्ही ठाम.